कोरोनाच्या लढाईत वडगाव पालिका व पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी. पेठ वडगाव शहरात कोरोना विरुद्धच्या लढाईत वडगाव पोलीस, स्वच्छता कर्मचारी, अग्निशामक विभाग, रुग्णवाहिका, आरोग्य विभाग व पालिकेचे सर्व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वडगाव शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कष्ट घेत आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवाचीही काळजी घ्या. सेवा बजावताना योग्य त्या खबरदारीची घेण्याचे आवाहन युवक क्रांती महाआघाडीचे संघटक व नगरसेवक अजय थोरात यांनी केली आहे. पालिकेचे सर्व कर्मचारी, वडगाव पोलीस प्रशासन यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन परिस्थिती आटोक्यात ठेवल्याबद्दल त्यांचे नगरसेवक थोरात यांनी अभिनंदन करून यापुढील काळात सुरू असलेली कोरोनाविरुद्धची लढाई नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला. पेठ वडगाव शहरात कोरोनाच्या लढाईसाठी वडगाव पालिका प्रशासनाने मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे परिश्रम घेतले आहेत. पालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी दैनंदिन सर्व कामे बाजूला ठेवून दिवस रात्र रस्त्यावर राबत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये बळवंतराव यादव, हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, विविध सर्वेक्षण, परगावहून आलेल्या नागरिकांचे होम क्वारंटाईन, तपासणी माहिती गोळा करणे, जनजागृती यासाठी मोठे परिश्रम घेत आहेत. पोलीस प्रशासनही नागरिकांवर कायद्याचा बडगा उभारून कोरोना लढाईसाठी सहकार्य करत आहेत. कोरोनाचा संसर्ग सरकारने लॉकडाऊन केल्यानंतर विविध पातळीवर वडगाव पालिका प्रशासन पोलीस प्रशासनाच्या सोबतीने मोठे परिश्रम घेत आहेत. दरम्यानच्या काळात वडगाव शहरात परगावहून आलेला एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. यानंतर पालिका प्रशासनाने नगराध्यक्ष, नगरसेवक, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने विविध भागात जनजागृती व उपाययोजना करत शहरात कोरोनाचा रुग्ण वाढू नये, संसर्ग वाढू नये अत्यंत दक्षता खबरदारी घेतल्या आहेत. पालिकेचे सर्वच विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र पालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, विशेषतः रुग्णवाहिका, दवाखाना, अग्निशामक या विभागांनी काम करत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या, योग्य त्या दक्षता घ्या असे आवाहन थोरात यांनी केले. पालिकेच्या दवाखान्यात असलेल्या रुग्णवाहिकेवर रोजंदारीवर चालक म्हणून काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचे थोरात यांनी विशेष कौतुक करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्याला बूट, हातमोजे घेण्यासाठी मदत देऊन पालिकेचे संरक्षण किट त्याला देण्यात आले. यावेळी पालिका व पोलीस विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या कामाचे नगरसेवक थोरात यांनी कौतुकास्पद कामाबद्दल जनतेच्या वतीने आभार व्यक्त करून पालिका, पोलीस व सर्व नागरिक यांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला. सध्याच्या काळात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात. प्रशासनाच्या या कोरोना विरुद्धच्या लढ्यास नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येकाने माणुसकीचा धर्म पाळावा असे आवाहन नगरसेवक अजय थोरात यांनी यावेळी केले.